नमस्कार दादा। नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा। अनिल उत्तमराव देशमुख। गाव? गाव अमरावती। बरं, हे तुमचं गव्हाचं शेत आहे। हा, किती क्षेत्रफळ आहे? हे 1.5 एकर आहे। 1.5 एकर। बरं, याची पेरणी तुम्ही किती तारखेला केलेली आहे? मी याची पेरणी 28 नोव्हेंबर 2020 केलेली आहे। बरं, आणि या गव्हाची जी आहे व्हेरायटी कोणती आहे? अजित 102। अजित 102 या गव्हाची व्हेरायटी आहे। हा, बरं, या गव्हाचं तुम्ही नियोजन स्टार्टिंग पासून कसं केलं, मशागत कशी केली, कोणते पडक वापरले, कोणतं खत वापरलं, कसं कसं काय काय नियोजन केलं, हे आमच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचू द्या। कारण की आमचं जे हे मिशन ऑर्गॅनिक इंडिया हे चॅनल आहे, हे ऑल ओव्हर इंडियामध्ये शेतकरी बघत असतात। तर या गव्हाचं नियोजन तुम्ही कसं केलं ते त्यांना कळण्यासाठी काय काय केलं ते प्लीज तुम्ही सांगा। मी आधी याची नागरटी केली आहे। नागरटी करून एक सॉइल गार्ड, RPS सॉइल गार्डचा एक फवारा केलेला आहे। सॉइल गार्डचा फवारा केला जमिनीवर। त्याच्यानंतर पेरणी करते वेळेस 2 बॅगा ग्रीनवेल, RPS ग्रीनवेल आणि 1 बॅग रासायनिक खताची वापरलेली आहे। रासायनिक खत कोणतं वापरलं? 10-26-26 रासायनिक खताची 1 बॅग आणि RPS 76 ग्रॅन्युअल 2 बॅग, म्हणजे 4 किलो RPS 76। हा हा, 1.5 एकरात। त्याच्यानंतर गव्हाला बीज प्रक्रिया केलेली आहे। गव्हाला बीज कशाची केली? RPS बिजोरीची। बिजोरी कंपनीचा जे बिजोरीची आहे त्याची तुम्ही बीज प्रक्रिया केली। बरं, एकरी गव्हाचं बियाणं किती वापरलं तुम्ही? एकरी 40 किलो। एकरी 40 किलो, म्हणजे या 1.5 एकरामध्ये 55 किलो 55 किलो बियाणं पडलंय। 55 किलो बियाणं पडलं। बरं, बीज प्रक्रिया करून तुम्ही गहू पेरल्यानंतर तुम्हाला गव्हामध्ये काय फरक वाटले? गहू माझा उगम शक्ती चांगली होती। उगम शक्ती चांगली होती आणि हिरवागार गहू होता। त्याच्यानंतर मी 20 दिवसांनी एक RPS 76 फवारणी घेतली आहे। RPS 76 फक्त RPS 76 बाकी दुसरं कोणतं त्याच्यात रासायनिक नाही, रासायनिक वगैरे मारलेलं नाही, काहीच नाही। कारण की हा जो गहू आहे तुम्ही घरी खाण्यासाठी पेरलेला आहे, बरोबर आहे? पूर्ण फॅमिलीला। बरं, मग RPS 76 फवारणी तुम्ही 20व्या दिवशी केल्यानंतर त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला काय ग्रोथ वाटते? त्याच्यानंतर त्याची ग्रोथ लवकरच मला म्हणजे असं वाटलं मला की माझा गहू आज जेव्हा 20 दिवसाचा होता, 8 दिवसांनी पाहत होतो असं वाटत होतं गहू छान, म्हणजे ग्रोथ चांगली वाटली। ग्रोथ चांगली वाटली। बरं, आता जी गव्हाची क्वालिटी आहे, ओंब्या वगैरे लागलेल्या आहे, ओंब्या ज्या भरलेल्या आहे आणि गव्हाची जी व्यवस्थित तुम्हाला बघायला मिळते क्वालिटी, इतर गव्हांपेक्षा चांगली आहे गव्हाची क्वालिटी काय म्हणते? माझा गहू आता सोबत पेरलेला गहू बाकी गहू सुकण्याच्या स्थितीत आहे, म्हणजे सुकण्याच्या स्थितीत आहे आणि माझा गहू आताही हिरवा आहे आणि उंबी पण छान आहे। शेजारी तुमच्या मामे भावाचं शेत आहे, तुम्ही सांगितलं, त्यांच्या गव्हाची आणि या गव्हाची एकाच दिवशीची पेरणी आहे। आज तो गहू पूर्ण वाढलेला आहे आणि हा तुमचा गहू अजून हिरवागार आहे आणि उंबी पण छान आहे। ओंबीमध्ये सुद्धा खूप फरक वाटत आहे। बघा, हे ओंब्यांची संख्या बघा, ओंब्यांची क्वालिटी बघा, दाणा खूप ठस भरलेला आहे आणि ओंबे एका ओंबीमध्ये भरपूर दाणे याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे गव्हाचे। तर सर, ही जी माहिती आहे धन्वंतरीच्या ऑर्गॅनिक प्रॉडक्टची तुम्हाला कोणी दिली? आमचे मित्र आहे अमर आमले अमरावती। बर, न्यूयॉर्क जेंट्स टेलर प्रभात चौकात त्यांचं दुकान आहे। प्रभात चौकामध्ये न्यूयॉर्क जेंट्स दुकान आहे। त्यांनी तुम्हाला या माहिती दिली आणि मार्गदर्शन शेणमारे सरांनी केलं, जे गजानन गजानन शेनमारे सर बडनेराला राहतात ते। मग ह्या प्रोडक्टची तुम्ही माहिती घेतली, वापर केला आणि तुम्हाला जो रिझल्ट मिळाला याच्याबद्दल तुम्हाला जे अदर शेतकरी आहे, आपले शेतकरी बंधू आहे, शेतकरी मित्र आहेत, त्यांना तुम्हाला काय सुचावं असं वाटतं? ऑर्गॅनिक हे प्रोडक्टचा वापर केला पाहिजे। वापर केला पाहिजे आणि जसं ऑर्गॅनिक आहे आणि आपल्या शरीरा बाकी हिशोबाने समजा जसं शरीर आहे रासायनिकचं प्रमाण जे आहे न वापरता ऑर्गॅनिक शेती आपण केली पाहिजे म्हणजे आपल्या आरोग्यासाठी आपलं चांगलं आहे। धन्यवाद सर। आणि दाभा, हे शेत जे आहे दाभा बडनेर दाभा म्हणून गाव आहे, त्या गावाला लागून शेत आहे। धन्यवाद सर। धन्यवाद।